नमस्कार, लिहिण्यातासोबत शुभ वर्तमानाचे मनन करण्यासाठी तुमचे स्वागत आहे. आज 21 डिसेंबर 2020 आणि आजचे वाचन घेतलेले आहे लूक लिखित शुभ वर्तमानातून अध्याय पहिला 39 ते 45 मधून. त्या दिवसात मरिया डोंगराळ प्रदेशामधील यहुदातील एका गावास घाईघाईने गेली आणि जखऱ्याच्या घरी जाऊन तिने अलीशिबेला अभिवादन केले. तेव्हा असे झाले की अलीशिबेने मरियाचे अभिवादन ऐकताच तिच्या उदरातील बाळकाने उडी मारली व अलीशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली आणि ती उच्च स्वर काढून मोठ्याने बोलली, स्त्रियांमध्ये तू धन्य व तुझ्या पोटाचे फळ धन्य. माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कोठून? पहा, तुझ्या अभिवादनाची वाणी माझ्या कानी पडताच माझ्या उदरातील बाळकाने उल्हासाने उडी मारली. जिने विश्वास ठेवला ती धन्य, कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टींची पूर्णता होईल. हा प्रभूचा शब्द आहे. ही दोन मातांची बैठक आहे आणि ती किती विलक्षण बैठक आहे. एक प्रौढ आणि अनुभवी आणि दुसरी अजूनही लहान मुलगी. एक 6 महिन्यांची गर्भवती स्त्री तर दुसरीला ती आई होणार आहे हे नुकतंच कळलंय. परंतु ही बैठक विलक्षण यासाठी की दोन्ही गर्भधारणा चमत्कारिक असतात. अलीशिबा म्हातारपणात गर्भवती आहे आणि मरिया पवित्र आत्म्याने गर्भवती आहे आणि त्यामुळे दोघी आनंदाने भारावून जातात. पण ही केवळ मातांची बैठक नाही तर त्या पोटातल्या दोन बाळांची बैठक देखील आहे, ज्यांना योहान आणि येशू असे संबोधले जाईल आणि ते दोघेही खूप खूप प्रसिद्ध होतील. आता जेव्हा बाळ योहान आणि त्याची आई अलीशिबा आणि मरियेचे अभिवादन ऐकतो तेव्हा तिच्या गर्भाशयात थोडीशी झेप घेतो. जवळजवळ हे असे आहे की येशूला भेटायला तो खूप उत्सुक असतो आणि तो आनंदाने उडी घेतो. हे त्याला कसे कळले? ठीक आहे, मला आशा आहे की जेव्हा देवदूत गेब्रियल योहानाच्या वडिलांना म्हणजे जखऱ्याला सांगतो की त्याची बायको गरोदर असेल आणि तिला मुलगा देईल आणि त्याला योहान म्हणावे, गेब्रियल म्हणाला होता त्याचा जन्म होण्यापूर्वीच तो पवित्र आत्म्याने भरून जाईल आणि ती छोटी उडी पवित्र आत्म्याने असेल जी येशूला भेटण्यास उत्सुक असेल. आता आनंदाने उडी मारणारा फक्त योहान नाही, अलीशिबा सुद्धा आहे. मग ती या शब्दांना उद्गारते. आपण त्या शब्दांशी परिचित आहोत. ती मरियेला म्हणते, स्त्रियांमध्ये तू धन्य आहेस आणि धन्य आहे तुझ्या गर्भाचे फळ. पण पुढे ती काय म्हणते ते ऐका, माझ्या प्रभूची आई माझ्याकडे आली. असे माझ्याबरोबर कसे घडले? हे इतके नम्रतेचे शब्द. ती तिच्यासमोर उभ्या असलेल्या तरुण मुलीपेक्षा वयाने कितीतरी मोठी आहे. पण बघा, मरियेचा परमेश्वराची आई असे संबोधून ती तिला सन्मान देते. येथे काही न बोललेले शब्द पण लक्षात आलेले शब्द आहेत की तू माझ्याकडे आलीस, मीच तुझ्याकडे यायला हवं होतं, पण आल्याबद्दल धन्यवाद. येथे गहन सत्य देखील आहे. देव आपल्याकडे येतो, तोच आपल्याला शोधतो. सृष्टीच्या सुरुवातीपासूनच असे होते. जेव्हा देव आदाम आणि हव्वाचा शोध घेण्यास निघाला, ज्यांनी देवापासून लपण्याचा प्रयत्न केला, देव आता आपल्याला शोधत आहे. आपण त्याच्यापासून लपू नये किंवा त्याच्यापासून पळत जाऊ नये, तर आपण त्याला दिसूया. आणि मी तुम्हाला वचन देते की आपणही अशीच आनंदाने झेप घेऊ. प्रभूचा आशीर्वाद तुम्हा सर्वांबरोबर असो.